गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज आपला अकाउंटचा 49th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड होतो आहे. ठीक आहे, तर आता सगळ्यात महत्त्वाचं, काल तुम्हाला आठवत असेल, काल आपण ॲडमिशनचा प्रॉब्लेम नंबर 1, ॲक्च्युली जो प्रॉब्लेम नंबर 1 आपला काल झाला तो आपण दोन टप्प्यात घेतला, बरोबर आहे ना. तोच प्रॉब्लेम मागच्या आठवड्यात मी थोडासा अर्धवट शिकवला होता आणि कालच्या लेक्चरमध्ये तोच प्रॉब्लेम मी कम्प्लिटली पूर्ण कसा सॉल्व करायचा, प्रॉब्लेम टॅली कसा करायचा ते सुद्धा शिकवला. ओके, चला मग, आता कालचा कळला असेल तर आज कदाचित त्यापेक्षा चांगला तुम्हाला कळू शकतो प्रॉब्लेम नंबर 2. सगळ्यात महत्त्वाचं, प्रॉब्लेम नंबर 2चा स्क्रीनशॉट मी ऑलरेडी शेअर केला आहे. आता काल पहिला प्रॉब्लेम झाल्यामुळं तुम्हाला काय काय आखायचं आहे, किती पेजेसवर आखायचं आणि कसं आखायचं आहे, कसं आखायचं असं मी का म्हणतो आहे, कारण साहजिक आहे, मी कालच तुम्हाला बोललेलो की नॉर्मली 2 पेजवर ॲडमिशन आखतात, बरोबर. 2 पेज कसे काय, एका पेजवर 2 आणि दुसऱ्या पेजवर 2, टोटल 4 अकाउंट आखायचे आहेत, बरोबर ना. मग पहिल्या पेजवर आपण रिव्हॅल्युएशन आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आखतो आणि दुसऱ्या पेजवर आपण बॅलन्स शीट आणि कॅश ऑब्लिक बँक अकाउंट आखतो, बरोबर ना. असे टोटल एकंदरीत 4 आखतो. पण मी कालच बोललो की आखताना जॉईंट पेजेसचा वापर करा, जेणेकरून ते चारीच्या चारी एकाच पेजवर म्हणजे एकाच एकत्र दिसले की तुम्हाला ते इफेक्ट पाठ करणं पण सोपं जाईल. ओके, चला मग सुरुवात करू. आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट, काय काय गोष्टी नवीन शिकायच्या आहेत, कालच्या आणि आजच्या प्रॉब्लेममध्ये थोड्याफार गोष्टी नवीन असणार आहेत, त्यामुळं कालचा समजला तरच आजचा कदाचित तुम्हाला व्यवस्थित कळू शकतो. ओके, चला मग लक्ष द्या, प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन केला आहे आणि प्रॉब्लेम तुम्ही आखला आहे असं मी गृहीत धरतो आहे आणि लेक्चरला सुरुवात करतो. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं एक नजर टाका की प्रॉब्लेम तुम्ही आखला आहे तो बरोबर आखला आहे का, पहिलं चेक करून घ्या. रिव्हॅल्युएशन किंवा आखला असेल तर प्रॉब्लेम स्टार्ट करायच्या अगोदर काय काय गोष्टी भरून ठेवायच्या, तर पार्टनर्सची नावं अनिल सुनील राम, अनिल सुनील राम, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन लिहूनच ठेवायचं. त्याचप्रमाणे जे सेकंड पेज आहे बॅलन्स शीट, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तिथं पण पार्टनर्सची अगोदरच नावं टाकून ठेवायची, कॅपिटल अकाउंट अनिल सुनील राम आणि कॅश ऑब्लिक बँकच्या डेबिटला 2 बॅलन्स ब्रॉड डाऊन, ही अगोदरची तयारी. त्याचप्रमाणे बॅलन्स शीटला डेट, कुठली डेट टाकताल, त्यांची जी डेट आहे प्रॉब्लेममध्ये ती 31 मार्च 2010 आहे, आपण त्याच्या पुढचा दिवस म्हणजे थोडक्यात 31 मार्च खोडून त्याच्याऐवजी 1 एप्रिल टाकायचं, म्हणजे 1 एप्रिल 2010. ओके, ही सगळी अगोदरची तयारी आहे. प्रॉब्लेम आखून वगैरे झाला आहे पण आखून झाल्या प्रॉब्लेम स्टार्ट करायच्या अगोदर एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉब्लेममध्ये मांडणं गरजेचं आहे. ओके, चला मग, मांडून मिंडून झालं आहे असं मी गृहीत धरतो, तुम्ही मांडले का नाही हा तुमचा प्रामाणिकपणा शेवटी, पण असं मी गृहीत धरतो की तुमची तयारी वगैरे सगळी झालेली आहे. चला मग लेक्चरला प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करू. काय काय गोष्टी नवीन आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा आज एक गोष्ट नवीन काय, तर पहिल्याच ओळीत बघा जी फर्स्ट लाईन आहे ना, काय होती, अनिल अँड सुनील वेअर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 2:1. अंडरलाईन करा, तुम्ही प्रॉब्लेम तुमच्या वहीत लिहिला आहे ना, मग तिथं अंडरलाईन करा 2:1, 2:1. आज प्रॉब्लेममध्ये रेशो दिला आहे, काल पहिलाच प्रॉब्लेम असल्यामुळं इक्वल होता, जे काय वाटायचं आहे लॉस असेल प्रॉफिट असेल ते आपण इक्वली वाटलं, पण आज रेशो दिल्यामुळं जे काय वाटायचं ते रेशोमध्ये वाटायचे, 2:1 वाटायचे. ठीक आहे, चला मग, आता सगळ्यात महत्त्वाचं हा काय, बाकीच्या टॉपिकप्रमाणे हा टॉपिक नाही, म्हणजे थोडक्यात काय, आपण फायनल अकाउंट असून दे किंवा NPC असून दे, त्याच्यामध्ये आपण काय करतो, पहिला ॲडजस्टमेंट वाचतो, प्रॉब्लेम वाचतो आणि मग ॲडजस्टमेंटच्या टिक मार्क्स करतो, बरोबर ना. पण ॲडमिशनमध्ये प्रॉब्लेम वाचायची वगैरे काय गरज नाही, डायरेक्ट सोडवायला सुरुवात करतो. डायरेक्ट सोडवायला सुरुवात करायची म्हणजे काय, नीट बघा तुम्ही, तुमच्या वहीत बघा, प्रॉब्लेममध्ये बघा, त्यांनी जी बॅलन्स शीट दिलेली त्याला ओल्ड बॅलन्स शीट म्हणतात, का बरं, कारण त्याच्यात 2 पार्टनर्स आहेत, अनिल सुनील दोघांचीच नाव आहेत, बरोबर ना. मग ती जी ओल्ड बॅलन्स शीट आहे त्या ओल्ड बॅलन्स शीटचा वापर करून घेऊ, वापर करून घेऊ म्हणजे त्यातलं कॅपिटल आपल्याला माहिती आहे, मध्ये कॅपिटल ब्रॉड डाऊन करून घेऊ, कॅश ॲट बँक दिलेलं आहे तिथं 4,000 ॲसेट साईडला, ते ब्रॉड डाऊन करून घेऊ. म्हणजे पहिली स्टेप काय करू, त्यांनी जी बॅलन्स शीट प्रॉब्लेममध्ये दिलेली त्या जुन्या बॅलन्स शीटचा ओल्ड बॅलन्स शीटचा वापर करू. ओके, चला मग, सगळ्यात पहिल्यांदा लक्ष द्या, मी आज पेनचा वापर करतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. त्यांनी लायबिलिटी साईडला बघा कॅपिटल अकाउंट दिलं होतं, अनिलचं किती होतं 24 आणि सुनीलचं होतं 16.
आहे तसं दोघांचं उतरून काढा. मग चला आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आखलेलं आहे आणि क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन पण लिहून ठेवलेलं आहे, ऑलरेडीच लिहून ठेवलेलं आहे. मग दोघांचं कॅपिटल दोघांच्या कॉलममध्ये, अनिलच्या कॉलममध्ये लिहिताल 24,000 आणि सुनीलच्या कॉलममध्ये लिहिताल 16,000. रामच्या ह्याच्यात डॅश मारा, कारण दोघांचंच दिलं तर म्हणल्यावर दोघांच्याच कॉलममध्ये. ओके, त्यानंतर हे कॅपिटल झाल्यानंतर लगेच शेजारी, शेजारी म्हणजे अर्थात ॲसेट साईडला नजर टाकायची. ॲसेट साईडला कॅश, बँक, कॅश इन हँड किंवा कॅश ॲट बँक, ह्या चार जणांपैकी एक तरी शब्द तुम्हाला तिथं दिसेल. तर पहिलाच आहे बघा, कॅश ॲट बँक. किती अमाऊंट आहे बाबा त्याची? 4,000. मग ते पण आखून आखलेलं आहे, मग तिथं पण ब्रॉड डाऊन करून ठेवा. मी थोडक्यात तुम्ही आखले बघा दुसऱ्या पेजवर कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, तिथं पण ऑलरेडी लिहून ठेवले टू बॅलन्स ब्रॉड डाऊन लिहून ठेवले ना. मग ती अमाऊंट जी होती ना 4,000, ती इथं नोट डाऊन करा, उतरून काढा. चला पहिली स्टेप काय केले आपण, तुम्ही प्रॉब्लेम शेजारी शेजारी आखलं आहे असं आखलं आहे ना, मग मी असं दाखवतो. पहिली स्टेप बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. ब्रॉड डाऊन म्हणजे काय, तिथं प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहेत अमाऊंट, तिथल्या बघून आहे तशा उतरून काढायच्या. ओके, चला आता ब्रॉड डाऊन झाल्यानंतर काय करतो आपण, खाली ॲडजस्टमेंटला सुरुवात करतो. तुम्ही म्हणताल हा सर चला आता ॲडजस्टमेंटला सुरुवात करू, पण जरा एक गोष्ट नीट लक्षात घ्या, मी काल सांगितली नव्हती तर आज नीट लक्षात घ्या की नवीन पार्टनर यायच्या अगोदर हे जे ओल्ड पार्टनर्स आहेत अनिल अँड सुनील, ह्यांनी इतके वर्ष बिझनेस चालवलं आहे म्हणल्यावर ह्यांनी सेव्हिंग केली असेल, बिझनेसमध्ये पैसे साठवले असतील, त्याला अनअक्युम्युलेटेड प्रॉफिट, साठवलेला प्रॉफिट, न वाटलेला प्रॉफिट असतो. तर तुम्ही काय करायचं, मी आज तीन नावं देतो आहे, तीन नावं कुठली कुठली, एक म्हणजे रिझर्व फंड, एक मिनटं इथं नाही, मी दुसरं इथं लिहितो, तीन नावं पाठ करताल. तुम्ही वाटलं तर ते तर तुमच्या वहीमध्ये वर जागा असेल ना, वर लिहून ठेवा. पहिलं नाव टाकताल रिझर्व फंड, त्यानंतर सेकंड, दुसरं नाव टाकताल जनरल रिझर्व, आणि तिसरं नाव टाकताल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ही जी तीन नावं आहेत ह्याला म्हणतात रिटेन प्रॉफिट किंवा अनअक्युम्युलेटेड प्रॉफिट, असा प्रॉफिट की जो इतके वर्ष साठवलेला आहे, सेव्हिंग प्रॉफिटमधला थोडा थोडा पार्ट बाजूला काढून इतके वर्ष सेव्हिंग केलेली आहे, साठवलेला प्रॉफिट आहे ह्याला. मग ही तीन नावं तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिसतील. तुम्ही म्हणता सर काल का नाही सांगितलं, कारण काल ह्याच्यातलं एक पण नाव नव्हतं, पण कधी कधी तुम्हाला ह्या तिघांपैकी मिनिमम शक्यतो एक नाव तरी दिसेल, मग ते लायबिलिटीला दिसू शकतं किंवा ॲसेट्सला दिसू शकतं, बरोबर आहे ना. तर शोधायचं, ब्रॉडडाऊनचे स्टेप झाल्यानंतर काय करायचं, आता आपण ब्रॉडडाऊन करून घेतले, मग ब्रॉडडाऊन झाल्यानंतर काय करायचं, ह्या तिघांपैकी एक नाव कुठं आहे का लायबिलिटीला का ॲसेट्सला ते बघायचं. जर असेल, ह्या तिघांपैकी एक जरी नाव तुम्हाला दिसलं तर काय करायचं, वाटून टाकायचं, कारण हा साठवलेला प्रॉफिट आहे. मग नवीन पार्टनर येणार आहे उद्यापासून म्हणल्यावर ओल्ड पार्टनर काय करतात, की अरे उद्यापासून नवीन येतो आहे, मग तो आला तर तो पण ह्याच्यात हिस्सा मागणार, मग त्यापेक्षा तो यायच्या अगोदरच ओल्ड पार्टनर्स हा प्रॉफिट काय करतात, वाटून घेतात. मग बघा बरं तिघांपैकी एक तरी नाव होतं का, तर नीट बघा लायबिलिटी साईडला जनरल रिझर्व आहे 7,500, मग ते वाटून टाका. जे म्हणलं ना तिघांपैकी एक तरी नाव, ही तीन नाव पाठच करा आता. तिघांपैकी नॉर्मली एक नाव तुम्हाला दिसेल कुठं ना कुठं, लायबिलिटीला असेल किंवा ॲसेट्सला असेल, मग ते फक्त आता वाटायचं काम आहे, दोघांना दोघांच्या रेशोमध्ये 2:1 वाटून मोकळे व्हा. चला मग जनरल रिझर्व वाटू. आता सगळ्यात महत्त्वाचं, परत वाटताना परत मुलं कन्फ्यूज होतात, सर नक्की कुठं वाटायचं, कारण अनिल सुनीलचं नाव इथं पण आहे डेबिटला आणि अनिल सुनीलचं नाव इथं पण आहे क्रेडिटला, मग डेबिटला वाटायचं का क्रेडिटला वाटायचं, ते कशावरनं डिसाईड करायचं, त्यांनी कुठं दिलं आहे, त्यांनी आत्ता प्रॉब्लेममध्ये जनरल रिझर्व कुठं दिलं आहे, लायबिलिटीला दिलं आहे. मग लायबिलिटीला असेल तर लायबिलिटीचा अर्थ क्रेडिट असतो, आणि ॲसेटला असेल तर ॲसेटचा अर्थ काय असतो, डेबिट असतो. थोडक्यात जर तुम्हाला ते नाव लायबिलिटीला दिसलं तर क्रेडिटला वाटा, ॲसेटला दिसत असेल तर डेबिटला वाटा. आत्ता लायबिलिटीला आहे, लायबिलिटीला म्हणजे क्रेडिटला वाटताल, लिहा क्रेडिट साईडला बाय जनरल रिझर्व अकाउंट. ओके, किती अमाऊंट होती त्याची, 7,500, 7,500 होती, बरोबर आहे ना. पण आता 7,500 कसे वाटणार, तर नीट लक्ष द्या,
रेशो काय होता 2:1, नीट लक्ष द्या. काय काय जणांना माहिती नसेल तर मी दाखवतो की ते 7-5 जे दिसतात ते रेशोमध्ये कसे वाटणार. रेशो काय होता 2:1 होता, बरोबर आहे ना. 2:1 म्हणल्यावर टोटल किती झाले, टोटल 3 शेअर्स झाले. पहिली स्टेप काय करताल, पहिली स्टेप एक काम करा, 7-5 3 डिवाइड करा, 3 भागा, बरोबर ना. 3 × 2 = 6, उरला 1, खाली घेतला 5, 3 × 5 = 15, 3 × 5 = 15. आणि हे 2 0 शिल्लक आहेत, ते आहे तसे. किती आला आन्सर? 2500. मग पहिल्या पार्टनरचे 2 शेअर्स होते म्हणल्यावर 2500. मग हां, सगळ्यात महत्त्वाचं हे जे आन्सर आले 2500, तो आपला 1 शेअर झाला, बरोबर आहे ना. मग पहिल्या पार्टनरचे 2 शेअर्स होते म्हणल्यावर 2500 डबल करताल, त्याच्या नावावर 5000. आणि जो दुसरा पार्टनर होता सुनील, सुनीलचा 1 शेअर्स होता, त्याला 2500. ओके, रेशोमध्ये कसं वाटायचं तर पहिल्यांदा रेशोची ॲडिशन करायची. 2 + 1 म्हणल्यावर 3 झाले. मग मी पहिलं त्या अमाऊंटला 3 डिवाइड केलं, 3 भागलं, 1 शेअर मिळाला. आणि मग 1 शेअर मिळाला की मल्टिप्लाय करून 2 काढा, 3 काढू, किती पण काढू शकता तुम्ही. ओके, चल मग वाटून टाका. 7500 होते. अनिलच्या कॉलममध्ये लिहिताल, अनिलच्या कॉलममध्ये लिहिताल 5000, आणि सुनीलच्या कॉलममध्ये लिहिताल 2500, 2500. एक स्टेप वाढली काल. हे तुम्ही म्हणता सर काल नव्हतं, काल हे नाव नव्हतंच ना. मी म्हणलं ना तिघांपैकी 1 नाव देतात. कालचा प्रॉब्लेम चेक करा, काल जनरल रिझर्व, रिझर्व फंड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ह्या तिघांपैकी 1 नाव कालच्या प्रॉब्लेममध्ये नव्हतं, म्हणून ही स्टेप काल नव्हती. पण आता ह्यापुढं लक्षात ठेवा, ब्रॉड डाऊन झालं की लगेच चेक करायचं कुठलं नाव आलं आहे का बाबा. तिघांपैकी 1 नाव दिसलं की वाटून मोकळे व्हा. लायबिलिटीला असेल तर क्रेडिटला वाटायचं, आणि ॲसेटला दिलं असेल तर डेबिटला वाटायचं. ओके, चला वाटून वगैरे झालं. आत्ता ॲडजस्टमेंटला सुरुवात. म्हणजे थोडक्यात काय की पहिली स्टेप ब्रॉड डाऊन, दुसरी स्टेप वाटून वाटणी करून टाकायची. जो रिटेन प्रॉफिट आहे एक तरी नाव असतं ते वाटून मोकळवायचं. वाटून वगैरे झालं की मग आता ॲडजस्टमेंटला सुरुवात. ॲडजस्टमेंट सोपे आहेत, 5 ॲडजस्टमेंट दिसतात ते बघू आपण. सगळ्यात महत्त्वाचं नवीन पार्टनरचं नाव दिलं का त्यांनी? 1 मिनटं. नवीन पार्टनरचं नाव दिलं आहे का? दिलं आहे ना. पहिल्याच ओळीत देतात, ऑन 1 April 2010 राम इज ॲडमिटेड, दिलं ना तिथं रामचं नाव. म्हणजे नवीन पार्टनर कोण आहे? राम आहे. मग आता नवीन पार्टनर येणार म्हणल्यावर त्याच्याकडनं तुम्ही 2 गोष्टी डिमांड करता. नवीन पार्टनरकडनं काय काय मागता तुम्ही? कॅपिटल पण मागता आणि गुडविल पण मागता. मग दिले का बघा बरं ॲडजस्टमेंटमध्ये? दिले फर्स्ट ॲडजस्टमेंट. चला ॲडजस्टमेंट चालू झालं आहे. ॲडजस्टमेंट म्हणल्यावर किती इफेक्ट? 2 इफेक्ट चालू झाले. चला मग बघा पहिली ॲडजस्टमेंट काय. राम शूड ब्रिंग, फर्स्ट ॲडजस्टमेंट तुमच्या वहीत बघा किंवा स्क्रीनवर बघा. राम शूड ब्रिंग इन कॅश ऑफ ₹12,000 ॲज कॅपिटल. हा पुढं फॉर 1/5 शेअर वगैरे दिलेलं आहे. पुढचं वाक्य काय गरज नाही, ते वाचू नका. फक्त किती काम अमाऊंट आणली? 12,000 रुपये आणली ॲज कॅपिटल. कॅपिटल आणलं आहे बस, एवढंच महत्त्वाचं आहे. की बाबा रामनी 12,000 रुपये कॅपिटल आणलं. मग कालचा प्रॉब्लेम जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला आठवत असेल कॅपिटलचे 2 इफेक्ट कुठं कुठं दिले होते काल? एक कॅश ऑब्लिक डेबिटला आणि एक पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. आठवते ना शेजारी शेजारी डेबिटला क्रेडिटला. मग देऊन टाका. चला फर्स्ट इफेक्ट कॅश ऑब्लिक बँकच्या डेबिटला. कॅश ऑब्लिक बँकच्या डेबिटला लिहिताल 2, त्याचं नाव टाका 2 राम्स कॅपिटल. त्या नवीन पार्टनरचं नाव टाकतात 2 राम्स कॅपिटल अकाउंट. अमाऊंट टाकताल किती आणलं त्यांनी कॅपिटल? 12,000. फर्स्ट इफेक्ट कॅश ऑब्लिक बँकच्या डेबिटला. डेबिटला का? कारण बाबा त्यांनी कॅपिटल आणलं म्हणजे कॅश आणली, बिझनेसमध्ये कॅश आली, डेबिट वॉट कम्स इन. हा फर्स्ट इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट लगेच त्याच्या शेजारीच तसाच हात फिरवताल, शेजारी घेताल. शेजारी म्हणजे कुठे? पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. बायच्या पुढे काय लिहिताल? बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. कॅश ऑब्लिक बँक अकाउंट कुणाचं कॅपिटल आहे? रामचं. मग डायरेक्ट रामच्याच कॉलममध्ये अमाऊंट टाकताल 12,000. ओके, 2 इफेक्ट. मी जरा वर घेतो म्हणजे लक्ष देईल. 2 इफेक्ट, एक कॅश ऑब्लिक बँकच्या डेबिटला, एक पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. डेबिटला क्रेडिटला शेजारी शेजारी 12,000 12,000. ओके, फिक्स ॲडजस्टमेंट आहे. कितीही प्रॉब्लेम मी पुढं घेतले, 10 घेतले 15 घेतले, तरी पहिली ॲडजस्टमेंट हीच असणार आहे. कारण विदाऊट कॅपिटल कुठल्याही नवीन पार्टनरला ॲडमिशन देत नाही, त्यामुळं पहिली ॲडजस्टमेंट फिक्स आहे. ओके, चला आता सेकंड ॲडजस्टमेंट.
नुसतं कॅपिटल नाही, गुडविल पण मागतात ना त्याच्याकडं. मग दिले का बघा बरं सेकंड ॲडजस्टमेंट, बघा दुसरा आकडा काय दिला आहे. ही शूड ब्रिंग, ही म्हणजे कोण, राम थोडक्यात हा, ही शूड ब्रिंग रुपीज 4,500 दॅज गुडविल इन कॅश. की त्या रामने काय केले, रुपीज 4,500 4,500 ॲज गुडविल, गुडविल पण आणलं आहे. जस ज्या प्रकारे त्यांनी कॅपिटल आणलं ना 12,000, तसंच त्यांनी गुडविलसुद्धा आणले 4,500. चला मग त्याचे पण दोन इफेक्ट सेम आहेत, जसे कॅपिटलचे दिले तसेच त्याच्याच खाली गुडविलचे देताल. पहिला इफेक्ट परत तिथंच कॅश ऑब्लिक बँकच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट. कॅश ऑब्लिक बँकच्या डेबिटलाच का, कारण बाबा तू कॅश आण, सॉरी तू कॅपिटल आण आणि गुडविल आण, काही आणलं तरी तू कॅशच आणणार ना शेवटी. त्यामुळे पहिला इफेक्ट कॅश ऑब्लिक बँकच्या डेबिटला अमाऊंट टाकताल, किती आणलं त्यांनी गुडविल 4,500 4,500. आणि सेकंड इफेक्ट तसाच आत उचलताल शेजारी, शेजारी म्हणजे कुठं, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला, इकडं पण लिहिताल बाय गुडविल अकाउंट. गुडविलचे इफेक्ट देताना दोन्हीकडं गुडविल शब्द वापरायचा आहे, टू गुडविल अकाउंट बाय गुडविल अकाउंट. ओके, आता सेकंड इफेक्ट, ते 4,500 जे रामने आणले ते रामच्या कॉलममध्ये नाही लिहायचे. मान्य आहे 4,500 गुडविल रामने आणले, पण गुडविलवर ओल्ड पार्टनरचा हक्क असतो, जुन्या पार्टनर्सचा हक्क असतो. त्यामुळे ते 4,500 जे गुडविल आहे ना, ते ओल्ड पार्टनर्स अनिल आणि सुनीलला वाटून टाका. कसे वाटताल, रेशो दिला तर रेशोमध्ये वाटा, आज रेशो दिला आहे मग रेशोमध्ये वाटून मोकळे हो. चला काय रेशो होता, 2:1 परत दाखवतो. की बाबा मला 4,500 2:1 दोनास एक म्हणजे टोटल 3 शेअर झाले, बरोबर आहे. मग मला 4,500 जर वाटायचे असतील तर काय करायला लागेल, पहिलं मी 4,500 3 डिवाइड करतो, 3 × 1 = 3, 4 × 3 गेला 1, खाली घेतला 5, 3 × 5 = 15, 3 × 5 = 15. हे 0,0 आहे, तसे किती आला आन्सर, 1,500. पहिल्या पार्टनरचे 2 शेअर्स होते म्हणजे डबल गेले, 1,500 किती होतील, 3,000. आणि दुसऱ्या पार्टनरचा 1 शेअर्स होता म्हणजे 1,500 बरोबर आहे. झालं वाटून मोकळे, झालं टाका आता दोघांच्या कॉलममध्ये टाका बाय गुडविल अकाउंट. अनिलच्या कॉलममध्ये लिहा, अनिलच्या नावावर किती पडले, 3,000. आणि सुनीलच्या कॉलममध्ये लिहा 1,500. दोन इफेक्ट, फर्स्ट इफेक्ट गुडविल कॅश ऑब्लिक बँकच्या डेबिटला 4,500, आणि सेकंड इफेक्ट गुडविल पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला, तेच 4,500 इकडं काय केले, ओल्ड पार्टनर्सला रेशोमध्ये वाटून टाकले. ओके, चला कॅपिटलचे 2 इफेक्ट, गुडविलचे 2 इफेक्ट पाठ झालेच असतील. फक्त हे पहिल्या 2 ॲडजस्टमेंट व्यवस्थित जमल्या पाहिजेत, त्या झेपल्या पाहिजेत, पण पहिल्या 2 ॲडजस्टमेंटमध्ये चुकण्याचे चान्सेस असतात. एकदा कॅपिटल आणि गुडविल तुम्ही पार केलं की पुढचा प्रॉब्लेम किरकोळ आहे, पुढचा प्रॉब्लेम सोपा आहे. बघा बरं लक्ष द्या, पुढचा प्रॉब्लेम काय दिला, आता तिसरी चौथी पाचवी ॲडजस्टमेंट ठरलेले असतात. प्रॉफिट झाला, लॉस झाला, लॉस झाल्यावर डेबिटला, प्रॉफिट झाल्यावर क्रेडिटला, ते किरकोळ आहे पुढचं. बघा आता थर्ड ॲडजस्टमेंट काय दिली, 1 मिनिट, बिल्डिंग इज रिव्हॅल्यूड ॲट ₹28,000. बिल्डिंगची व्हॅल्यू 28,000 करायला लावली, त्यासाठी पहिलं वर बघा, बिल्डिंग वर किती दिसते प्रॉब्लेममध्ये, 25 होती, 25 किती करायला लावली, 28 करायला लावली. म्हणजे ह्याचा अर्थ कळला असेल ना की अरे वर 25 आहे, आणि ॲडजस्टमेंटमध्ये 28 म्हणतात, ते म्हणजे 3,000 काय करताल, वाढवताल. मग वाढवून टाका, कसं लिहिताल, या बॅलन्स शीटला ॲसेट साईडला बिल्डिंगच्या अमाऊंट लिहिताल, किती होती बिल्डिंगची अमाऊंट, 25,000, 25,000 प्रॉब्लेममध्ये होती, बरोबर आहे ना. पण ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलं, काय वाक्य होतं, बिल्डिंग इज रिव्हॅल्यूड ॲट 28,000, 28,000 रिव्हॅल्यूड करा, 25 × 28 करा म्हणजे काय करणार, वाढवताल, वाढवताल म्हणल्यावर ॲप्रिसिएशन, ॲप APP शॉर्ट फॉर्म वापरायचा, की बिल्डिंगचं ॲप्रिसिएशन करायला लावले, वाढ करायला लावली, कितीने वाढवायला लावली, 3,000 म्हणजे 25 × 28 करायला लावली. ओके, नक्की कळलं, वर 25 होतं खाली 28 होतं, म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार आपण 3,000 वाढवली. आणि सेकंड इफेक्ट, हे बिल्डिंग आपली काय आहे, ॲसेट आहे, प्रॉपर्टी आहे, मग आत्ता आपली ॲसेट काय झाली, वाढली, आपली ॲसेट वाढली म्हणल्यावर आपला प्रॉफिट आहे, आणि प्रॉफिट झाला म्हणल्यावर कुठं लिहितात, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहितात. प्रॉफिट झाला की क्रेडिटला, लॉस झाला की डेबिटला.
आत्ता प्रॉफिट झालं आहे म्हणल्यावर क्रेडिटला लिहिताल बाय काय लिहायचं, तर कुठली ॲसेट होती ती बिल्डिंग, त्या ॲसेटचं नाव टाकायचं बाय बिल्डिंग अकाउंट, अमाऊंट टाकताल 3000 कितीचा प्रॉफिट झाला आहे 3000, किती ॲड केले ते महत्त्वाचं आहे. 25 28 केलं म्हणजे 3000 ॲड केलते ना तुम्ही, मग सेकंड इफेक्ट देताना 3000 द्यायचा, 3000 प्रॉफिट झाला. ओके झाली थर्ड ॲडजस्टमेंट, सोपी होती, पटकन झाली. त्यानंतर एक काम करतो, चौथी जरा नंतर राहून दे, आपण एक काम करू पाचवी पहिली करू, उलटपालटं करतो जरा, चौथीनंतर घेतो पहिली पाचवी ॲडजस्टमेंट घेतो, त्यामुळे नीट पाचवी ॲडजस्टमेंट पहिली बघा. काय ॲडजस्टमेंट होती, द व्हॅल्यू ऑफ स्टॉक टू बी रिड्यूस. आता सगळ्यात महत्त्वाचं हा जो शब्द आला आहे रिड्यूस, बरोबर आहे ना, त्या शब्दाखाली अंडरलाईन करा. आणि त्याचा अर्थ रिड्यूस म्हणजे काय तर कमी करणे. ज्यांना मराठीत लिहून ठेवायचं असेल त्यांनी मराठीत लिहून ठेवा, रिड्यूस म्हणजे काय तर कमी करणे. द व्हॅल्यू ऑफ स्टॉक टू बी रिड्यूस, की स्टॉकची व्हॅल्यू काय करायला लावली, रिड्यूस करायला लावली, कमी करायला लावली. कितीनी कमी करायला लावली, 1500, 1500 कमी करायला लावली. मग वर बघा बरं स्टॉक किती होता, 2350 होता. मग चला ॲज इट इज, हाय तसं पहिलं एक काम करा, स्टॉकची अमाऊंट लिहून काढा. ल्या ॲसेट साईडला स्टॉक किती होता, वर स्टॉक 2350 ॲज इट इज. जी ओरिजिनल अमाऊंट होती ओल्ड बॅलन्स शीटमध्ये अमाऊंट होती ती आहे तशी लिहून काढली, स्टॉक 2350. आणि ॲडजस्टमेंट काय होती तुम्ही तुमच्या वहीत बघा, काय वाक्य होतं, द व्हॅल्यू ऑफ स्टॉक, की स्टॉकची व्हॅल्यू त्यांनी काय करायला लावली, रिड्यूस करायला लावली, कमी करायला लावली. कितीनी कमी करायला लावली, 1500. चला मग तुम्हीच सांगितलं म्हणल्यावर तुमच्यानुसार आम्ही कमी करतो, लेस. आता वाढवताना आपण ॲप म्हणतो, लेस करताना डेप म्हणा. तिथं त्यांनी रिड्यूस शब्द वापरला, रिड्यूस म्हणजेच डिप्रिसिएशन, है का नाही. मग चला तुमच्या म्हणणे, तुम्ही आम्हाला 1500 कमी करायला लावले, मग करून टाकतो, 1500 कमी करतो. मग आउटरला बघा बरं, 2350 1500 लेस केले, 22000, 22000 आउटरला. हा झाला फर्स्ट इफेक्ट, तुमच्या म्हणण्यानुसार स्टॉक आम्ही 1500 कमी केला. आणि सेकंड इफेक्ट, मगाशी आपली ॲसेट वाढली होती पण आता स्टॉकमुळं काय झाली, आपली ॲसेट्स काय झाली नीट बघा, 2350 22 झाली म्हणजे आपली ॲसेट्स कमी झाली, आणि कमी झाली म्हणजे आपला काय आहे, लॉस आहे. लॉस आहे म्हणल्यावर डेबिटला लिहितात, मग अशी प्रॉफिट झालं ना म्हणून क्रेडिटला लिहितं, पण आता लॉस झाला डेबिटला लिहिताल. टू काय लिहिताल, नाव टाका, टू स्टॉक अकाउंट, त्या ॲसेटचं नाव टाकायचं. किती लॉस झाला, 1500 लॉस झाला. नक्की कळलं, एक ॲसेट वाढली प्रॉफिट झाला, एक ॲसेट कमी झाली लॉस झाला. म्हणून मी मुद्दाहून काय केलं, तिसऱ्यानंतर पाचवी ॲडजस्टमेंट घेतली आणि आता चौथी ॲडजस्टमेंटवर येऊ. झालंच, प्रॉब्लेम संपला. काय 5 तर ॲडजस्टमेंट होत्या, त्यातली तिसरी पाचवी झाली, आता मधली चौथी ॲडजस्टमेंट आपली राहिलेली. बघा चौथी ॲडजस्टमेंट काय होतं, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स. कुठला शब्द आला आहे, एक मिनटं, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स, त्याचा शॉर्ट फॉर्म काय हो, RDD. तुम्हाला लिहायचं असेल तर तिथं ब्रॅकेटमध्ये लिहा वाटलं तर RDD. आणि मी नेहमी सांगतो की RDD हा शब्द दिसला कुठलाही टॉपिक असून दे, मग ते फायनल अकाउंट असून दे, NPC असून दे, किंवा कुठलाही टॉपिक असून दे, RDD हा शब्द दिसला की डेटर्समधनं लेस करायचे. मग त्यांनी दिले का पुढं वाक्य काय दिले, RDD टू बी प्रोव्हाइडेड ॲट 5% ऑन डेटर्स, की 5% त्यांनी डेटर्सवर RDD काढायला लावला आहे. मग वर बघा बरं, डेटर्सची अमाऊंट किती होती, दिसते नाही तर डेटर्स किती होते, 15000. मग चला डेटर्स ॲज इट इज हाय तसे लिहून काढा, ॲसेट साईडला डेटर्स किती होते, डेटर्स 15000, बरोबर. ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलं आहे, RDD काढायला लावला आहे 5%. मग लिहा खाली लेस RDD ॲट 5%. RDD शब्द दिसला की कंपल्सरी डेटर्समधनं लेसच करायचं. ओके चला मग 5% काढा, कसे काढताल 5%, 5% कसे काढताल, पहिलं 10 टाका म्हणजे 10% मिळतील, 10% मिळतील, किती आले 10%, 10 टाकला किती आहेत, 1500 आहेत, बरोबर ना, 1500, पण हे 10% आहे, 10% आहेत. आपल्याला 5% पाहिजेत म्हणल्यावर हाफ करा, मग 1500 हाफ किती होतील,
बरोबर आहे 750 750 5% कसे काढायचे, पहिला 10 दाखवून 10% मग त्याच्या हाफ करून 5% 750 आले। चला लेस करता, लेस करायचं ना, मग आलेली अमाऊंट आता लेस करा, 15,000 750 लेस केले, आउटरला 14,250 14,250। आणि सेकंड इफेक्ट नेहमीचं तेच डोकं लावा की अरे आपली ॲसेट काय झाली, कमी झाली, आपली प्रॉपर्टी कमी झाली। मग आपली प्रॉपर्टी कमी झाली म्हणजे आपला लॉस आहे, लॉस आहे म्हणल्यावर कुठं लिहितो, डेबिटला, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिताल, टू डेटर्स नाही, एखादा चुकून डेटर्स म्हणल्यावर डेटर्सचं नाव टाकाल, टू RDD असेल तर RDDचंच नाव टाकायचं, टू RDD अकाउंट। किती आली ती अमाऊंट RDD 750 झालं, संपला प्रॉब्लेम, काय किरकोळ प्रॉब्लेम होता। आणि असेच सोपेच प्रॉब्लेम असतात, फक्त त्यातल्या त्यात तुम्हाला काय जमलं पाहिजे, मी म्हणलो ना तिसरी चौथी पाचवी ॲडजस्टमेंट सोपी असते, फक्त त्यातल्या त्यात पहिल्या दोन ॲडजस्टमेंट, पहिल्या दोन म्हणजे कॅपिटल आणि गुडविल, हे जर व्यवस्थित जमलं तर बाकी सगळा प्रॉब्लेम तुम्हाला जमवू शकतो। बरं, आता एखादा म्हणाल सर हितपर्यंत केलं, मी कालच बोललो हितपर्यंतच केला आहे, म्हणजे नीट बघा, रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आणि दुसऱ्या पेजवर बॅलन्स शीट आणि कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, एवढंच एखादा मुलगा म्हणला सर एवढंच केलं, टॅली नाही केलं, तरी 8 marks 10 पैकी 8 mark तुमचे फिक्स होतात आणि 2 mark टॅलीला आहेत, त्यामुळं टॅली करायचं का नाही हे शेवटी तुमचं मत आहे, पण माझं म्हणणं आहे बाबा टॅली केलाच पाहिजे, 10 पैकी 8 समाधानी राहून कसं काय चालेल, आउट ऑफ सोपे ना, आणि टॅलीला असा किती वेळ लागतो। चल मग टॅली करायला घेऊ, आता टॅली करताना टोटल 4 आहेत, रिव्हॅल्युएशन, पार्टनर्स कॅपिटल, बॅलन्स शीट आणि कॅश ऑब्लिक बँक, पण सुरुवात मात्र काल होती, तुम्ही कालच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं सुरुवात शेवटून करायची, म्हणजे पहिला आपण कॅश ऑब्लिक बँक अकाउंट क्लोज करायला घेऊ। ओके, चला मग कॅश ऑब्लिक बँक अकाउंट क्लोज करायला घेऊ, आता बघूनच कळते ना बाबा कोण मोठे, डेबिट मोठी का क्रेडिट मोठी, क्रेडिटला कोणच नाही आहे म्हणजे डेबिटच मोठी, करा मग तोंडीत, 12 × 4 किती होतील, 16,000 आणि 16 × 4 20,000 आणि हे 500 म्हणजे डेबिटची टोटल आली 20,500 20,500 दोन्हीकडे लिहिणार 20,500 20,500 बरोबर, काय केलं मी डेबिटची टोटल केली दोन्हीकडं मांडली। ओके, आता क्रेडिटला बघा, क्रेडिटला का आहे का काय नाही, काय नाही म्हणजे किती कमी पडतं ते, सगळेच कमी पडतं ते, समजा इथं क्रेडिटला एखादी अमाऊंट असते 1,000 असते 500 असते तर आपण ते त्यातनं काय केले असते, लेस केले असते, पण क्रेडिटला कोणच नाही, कोणच नाही म्हणजे सगळेच कमी पडतात ते, त्यामुळे हेच 20,500 वर लिहिताल आणि त्याला नाव द्यायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन। प्रॉब्लेम चालू करताना ब्रॉड डाऊन शब्द वापरतो आणि प्रॉब्लेम क्लोज करताना संपवताना कॅरीड डाऊन शब्द वापरायचा, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 20,500 आणि आलेला कॅरीड डाऊन काय करणार, कालच शिकवलं मी, कालच सांगितले आलेला कॅरीड डाऊन काय करणार, तसाच वर उचलायचा, वर म्हणजे ॲसेट्सला उचलायचा 20,500 आणि त्याला नाव काही द्या, कॅश द्या, बँक द्या, तुमची मर्जी, मी कॅश इन हँड लिहितो, एखादा मला सर एवढं मोठं लिहिण्यापेक्षा नुसतं कॅश चालेल, काहीही नाव टाकलं तरी चालेल, कॅश लिहिलं तरी चालेल, नुसतं बँक लिहिलं तरी चालेल, तुमची मर्जी, आलेला कॅरीड डाऊन तसाच वर उचलायचा, झालं। शेवटची स्टेप पहिली पहिले सुरुवात काय करायची, शेवटानी करायची, म्हणजे पहिलं कॅश ऑब्लिक बँक क्लोज करायचं, कॅरीड डाऊन येतो, आलेला कॅरीड डाऊन तसाच वर उचलायचा, म्हणजे तुमचं पहिलं काम झालं। आता लाईन शेअर क्लोज करायला यायचं, आता आपल्या पहिल्या पेजवर या, एकदा शेवटचं काम झालं मग आता लाईन शेअर, लाईन शेअर म्हणजे पहिलं रिव्हॅल्युएशन क्लोज करताल, प्रॉफिट लॉस काहीतरी येईल, आलेला प्रॉफिट लॉस पुढं पाठवताल पार्टनर्स कॅपिटलला, मग पार्टनर्स कॅपिटल क्लोज करताल, कॅरीड डाऊन येतील, आलेले कॅरीड डाऊन पुढे पाठवताल, म्हणजे लाईन शीट 1, 2 आणि मग बॅलन्स शीट 3। चला मग एक एक क्लोज करायला घेऊ, सुरुवात आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटपासून करू। ओके, चला रिव्हॅल्युएशन अकाउंट पहिलं क्लोज करू, बघूनच पहिल्यांदा तुम्ही ठरवू शकता। आता मला सांगा क्रेडिटला किती आहेत, 3,000 आहेत आणि डेबिटला बघा बरं, डेबिटला 1,500 आणि 750, डेबिटला 2 अमाऊंट आहेत 1,500 आणि 750, दोघांची टोटल जर गेली तर किती होईल, 2,250 2,250 होतील, म्हणजे हे जर तर डेबिटला 2,250 आहे पण क्रेडिटला 3,000 आहे, मग मोठं कोण आहे,
3,000 मोठे आहेत म्हणल्यावर दोन्हीकडे लिहिताल 3,000 3,000, कुठं कमी पडतं ते डेबिटला ना, कारण डेबिट साईडची टोटल छोटी आलती 2,250 आलती म्हणल्यावर डेबिटला कमी पडतं ते 2 2 पुढे प्रॉफिट। कालचा प्रॉब्लेम आठवतो आहे, क्रेडिटला कमी पडले बाय असेल, बायच्या पुढं लॉस लिहायचं, आणि डेबिटला कमी पडत असेल 2 आला, 2 पुढं प्रॉफिट शब्द वापरायचा, 2 प्रॉफिट, नुसतं प्रॉफिट नाही फुल फॉर्म पूर्ण वाक्य लिहितात, प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल, प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल, डॅश मारून पार्टनरची नावं टाका, तिघांची नाही दोघांचीच, अनिल आणि सुनील, जे काय प्रॉफिट जे काय लॉस झाला असेल तो दोघांनाच वाटताल, कारण तो न्यू पार्टनर आहे, त्याचा पहिलाच दिवस आहे, त्यामुळे त्याला त्याच्यामध्ये घेण्याचा काही संबंध नाही। ओके चला, किती प्रॉफिट झाला आहे, किती आलती टोटल डेबिट साईडची, ही वरची टोटल किती आलती दोघांची 1,500 आणि 750 किती आलती 2,250 2,250, मग 3,000 जर 2,250 लेस केले तर किती कमी पडतं ते 750, 750 रुपयाचा प्रॉफिट आला। कसा आला, मी 3,000 ह्या दोघांची टोटल 2,250 लेस केले, 750 रुपये प्रॉफिट आला। आता आलेला प्रॉफिट शेवटची स्टेप, दोघांना वाटून टाका, कसा वाटताल रेशोमध्ये वाटून टाका, रेशो 2:1 रेशो होता ना, 2:1 रेशो होता म्हणजे टोटल 3 झाले, मग 750 जर मला वाटायचे असतील तर पहिलं मी काम करतो 750 3 डिवाईड करतो, 3 × 2 = 6 7 × 6 गेला 1 खाली घेतले 5 3 × 5 = 15 बरोबर ना, हा 0 आहे तसा किती आलं 250, 250 एक शेअर आला 250, मग अनिलचे 2 शेअर्स होते 250 500 आणि सुनीलचा 1 शेअर्स होता सुनीलला 250 250 झालं, 750 रुपयाची वाटणी झाली, एकाला आले 500 रुपये, याला एकाला आले 250 रुपये, मग चला देऊन टाका, अनिलच्या समोर लिहिताल 500 आणि सुनीलच्या समोर लिहिताल 250, 750 रुपये दोघांना दोघांच्या रेशोमध्ये वाटून मोकळे झाले। ओके समजा रेशो नसता तर आपण इक्वली बुलट सोपं झालं असतं, 750 इक्वल हाफ ऑफ केले असते, पण रेशो आहे म्हणल्यावर रेशोमध्येच वाटायचा, म्हणून मी रेशोमध्ये वाटलं। ओके चला, प्रॉफिट आला, प्रॉफिट वाटलासुद्धा, आता पुढं पाठवू, तुमचं जे काय आन्सर आलं आहे प्रॉफिट आला लॉस आला आहे तो पुढच्या अकाउंटला पाठवताल खाली पाठवताल, फक्त पाठवताना क्रॉस करायचं, क्रॉस मीन्स डेबिटला आले खाली क्रॉस क्रेडिटला पाठवताल, पाठवा बाय काय लिहिताल बायच्या पुढं, जे वरच्या अकाउंट तुम्ही खालच्या अकाउंटचं नाव वर टाकले, पार्टनर्स कॅपिटलचं नाव वर टाकले, मग आता वरचं नाव खाली टाका, कधी कधी असं डोकं लावा ना, मग बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट। ओके काय तो प्रॉफिट आहे का लॉस आहे, प्रॉफिट आहे, तसं ब्रॅकेटमध्ये लिहा मग प्रॉफिट, आणि मग तिघ दोघांचा प्रॉफिट दोघांच्या कॉलममध्ये 500 250 झालं, प्रॉफिट आला रेशोमध्ये वाटला आणि त्यानंतर तो पुढं दोघांना दोघांच्या कॉलममध्ये ट्रान्सफर केला। ओके झालं पार्टनर्स कॅपिटल, चला मग आता एक काम करा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पण क्लोज करायला घ्या, कसं क्लोज करायचं तर बघूनच सांगा मला, कोण मोठं वाटते तुम्हाला, डेबिट साईड मोठी का क्रेडिट साईड मोठी, डेबिटला काय आहे का, काहीच नाही, सगळ्या अमाऊंट क्रेडिटलाच आहे, म्हणजे साहजिक आहे क्रेडिट साईडच मोठी, मग एक काम करतो क्रेडिटला तिघांची टोटल पहिली मारून घ्या, मग करा पहिले एक काम करू, टोटल मारायच्या अगोदर पहिलं टॅली मार्क्स काढून घेऊ, चला टॅली मार्क्स काढले घ्या, तर टोटल मारायला घ्या, एक एकाची मारू, 24 + 5 24 × 5 = 29 बरोबर आहे, 29 × 3 = 32 32 आणि हे 500 32 500 32,500। ओके अनिलची टोटल आली 32 500, आता सुनीलची करू, हे 16 × 2 किती होतील 18 18 × 1 = 19,000 बरोबर आहे, हे 500 501 म्हणजे 20,000 आणि हे 250 म्हणजे 20,250 20,250 आणि आता रामची टोटल करू, पण रामची टोटल करायची गरजच नाही, रामच्या ह्याच्यात एकच अमाऊंट आहे 12,000 म्हणजे काम सोपं झालं, रामची टोटल आली 12,000। काय स्टेप केली, पहिलं क्रेडिट साईडला तिघांची टोटल करून घ्यायची,
तिघांचं टोटल ॲज इट इज हाय दशा डेबिटला कॉपी करायचं 32,500 20,250 12,000 टोटल मांडून झाले आहे की वर लगेच नाव टाकायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन टू बॅलन्स कॅरीड डाऊन आणि तो कॅरीड डाऊन कसा काढतात खालच्या अमाऊंटमधून वर जर कुठल्या अमाऊंट असतील तर वरच्या अमाऊंट लेस करतो पण आज नीट बघा डेबिटला कोणच नाही वर डेबिट साईड मोकळी आहे म्हणजे डेबिटला सगळेच्या सगळेच कमी पडतात आहे म्हणजे ज्या खाली अमाऊंट आल्या त्याच इथं वर टाकतात टू बॅलन्स कॅरीड डाऊन 32,500 सुनीलच्या कॉलममध्ये 20,250 20,250 आणि रामच्या कॉलममध्ये 12,000 ॲक्च्युली वर अमाऊंट असते तर मग आपलं काम वाढलं असतं म्हणजे समजा इथं अनिलच्या कॉलममध्ये 5,000 असते तर मग 32,500 5,000 लेस करावे लागले असते पण कोणच नाही कोण नाही म्हणल्यावर आपलं काम सोपं झालं ह्याच अमाऊंट वर घेतल्या टू बॅलन्स कॅरीड डाऊन तिघांचे कॅरीड डाऊन काढले आणि आता फायनल स्टेप हे आलेले बॅलन्स कॅरीड डाऊन कुठं पाठवतात लायबिलिटीला लायबिलिटीला बघा शेजारच्या पेजवर लायबिलिटी साईडला आपण ऑलरेडी तिघांची नावं टाकूनच ठेवली होती फक्त अमाऊंट बाकी होत्या मग आता अमाऊंट भेटल्या ना आपल्याला कॅरीड डाऊन 32,500 20,250 32,500 20,250 आणि 12,000 ल्या मग लायबिलिटी साईडला दुसऱ्या पेजवर या तिघांच्या समोर तिघांच्या अमाऊंट टाका अनिल 32,500 32,500 सुनील 20,250 20,250 आणि राम 12,000 12,000 तिघांच्या अमाऊंट तिघांच्या समोर टाकल्या तिघांची टोटल आउटरला करून टाका हे 32 आणि 20 किती होतील 52 52 होतील 52 आणि 12 किती होतील 64 64 होतील आणि हे 500 आणि 250 750 हे टोटल आली 64,750 64,750 तिघांची टोटल आउटरला घेतली झालं इथपर्यंत नक्की कळलं आणि इथपर्यंत आला म्हणजे तुमचं काम संपलं आता फायनली तुमचा प्रॉब्लेम ऑटोमॅटिक काय होईल टॅली होईल टॅली होईल म्हणजे दोन्ही साईडची टोटल लायबिलिटी आणि ॲसेट साईडची दोन्ही साईडची टोटल तुमची आता सेम येईल पण टॅली करायच्या अगोदर लगेच नका टॅली करायला घेऊ पहिला परत एकदा एक नजर प्रॉब्लेममध्ये टाका काय काय घ्यायचं राहिले का लायबिलिटीला आणि ॲसेटला बघा बरं लायबिलिटीला फर्स्ट आयटम कॅपिटल होता झालं आहे ट्रेड क्रेडिटर्स अरे क्रेडिटर्सचं नाव कुठं आलं नाही प्रॉब्लेममध्ये म्हणजे क्रेडिटर्स घ्यायचे राहिले मग ट्रेड क्रेडिटर्स आहेत असे म्हणजे प्रॉब्लेम टॅली करायच्या अगोदर परत एकदा प्रॉब्लेममध्ये नजर टाकायची कुठली कुठली नावं घ्यायची राहिलीत का बघायचं ट्रेड क्रेडिटर्स 25,000 त्याचा वापर झाला नाही ते आहेत असे 25,000 इथं लिहून काढायचे त्यानंतर ट्रेड क्रेडिटर्सनंतर एखादा मुलगा म्हणून सर जनरल रिझर्व आहे 7,500 ते पण लिहून काढा नाही जनरल रिझर्व वापरला आपण वाटला नव्हतं का मग अशी जनरल रिझर्व त्यामुळे जनरल रिझर्वचा वापर झाला आहे ते परत घेऊ नका ॲसेटला या कॅश ॲट बँक झाले डेटर्स झाले स्टॉकचं पण नाव आलं आहे हा फर्निचर 5,000 प्रॉब्लेममध्ये किंवा तुमच्या वहीत बघा फर्निचर मात्र कुठं आलं नव्हतं मग फर्निचरचे अमाऊंट लिहून काढताल फर्निचर 5,000 मग थोडक्यात एक लायबिलिटीचं नाव घ्यायचं राहिलं होतं आणि एक ॲसेटचं नाव घ्यायचं राहिलं होतं जी नावं घ्यायची राहिली ती बघा आणि बघितल्यानंतर नावं घेऊन झाली की मग प्रॉब्लेम टॅली करायला घ्या तुमचा प्रॉब्लेम ॲक्युरेट टॅली होतो 64 आणि 25 किती होतील 4 आणि 5 9 7 2 8 म्हणजे 89 89,750 89,750 लायबिलिटीची गेली आता ॲसेटची करू 28 आणि 22 किती होतील 50 होतील बरोबर आहे 50 आणि 20 किती होतील 70 होतील 70 आणि 14 किती होतील 84 होतील 84 आणि 5 किती होतील 89 89,000 आले आणि हे 500 आणि 250 750 89,750 झाला तुमचा प्रॉब्लेम टॅली झाला दोन्ही साईडची टोटल सेम आली 89,750 89,750 ज्या मुलाची दोन्ही साईडची टोटल सेम आली त्याला आउट ऑफ 10 पैकी 10 मार्क पडले मी तुम्हाला अगोदर सांगितलं ना अकाउंटचा पेपर तुम्हाला तुमचे मार्क सांगतो मला विचारायची गरज नाही आहे तुमचा प्रॉब्लेम टॅली झाला म्हणजे तुम्हाला कळलं तुम्हाला तुमचे 10 मार्क्स पडलेत कळले नक्की ठीक आहे सोपं टॉपिक आहे
काल जरी कळलं नसेल किंवा काल थोडंफार कळलं असेल तर आज नक्कीच कळलं असेल. ओके, बाकी जे पुढचे प्रॉब्लेम ह्याच्यापेक्षा थोडेसे डिफरंट आहेत, पण एकदा का तुम्हाला हे प्रॉब्लेम हळूहळू समजायला लागले की मग पुढं किती अवघड प्रॉब्लेम घेतलं तरी काय टेन्शन नाही, तुम्हाला तो समजणारच. ओके, व्यवस्थित व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या आणि टॅली मीच करून दाखवलं, त्यामुळे स्क्रीनशॉट सेंड करायची गरज नाही आहे. ओके, बाय.